एकदा टाकून झालाय परत टाका. रवींद्र वायकर सुद्धा आज चालले आहेत. आज किशोरीदाई पेडणेकर चाललेले आहेत. यशवंत जाधव आहेत तिथे, हा त्यांना पण तुरुंगात टाकणार होता. आज तुमच्या बाजूला बसलेत ना. असे किती नावं घ्यायची. भावना गवळी जामिनावरच सुटल्या ना ईडीच्या. आज कोणाबरोबर आहे, किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली आणि आत्ता जनता दल युनायटेडमधली. जनता दल युनायटेडचे नितीश कुमार जे गेले आहेत त्यांच्या पक्षाच्या ट्रेझररवरती ईडीने रेट टाकल्या होत्या 10 दिवसापूर्वी. तुम्हाला माहिती आहे का, जेडीयूच्या संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेमांदे आहेत त्याच्यामध्ये ट्रेझरर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी पक्की माहिती. हे घाबरले, काही लोक घाबरून जातात, आम्ही नाही घाबरत. बघू ना, आमचं पण सरकार येईल ना, तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल. या सगळ्या कृत्यांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाकायच्या. फासावर लटकायच्या फासावर लटकून टाका. किती बघा, हा देशाचा लढा आहे. देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो, त्याच्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. खोट्या कारवाया होत असतात, ब्रिटिशांनी केल्या, आणीबाणीत झाल्या. तुम्ही करा, तुम्ही तुम्ही डरपो का? तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवताय. तर ही चिंता आम्हाला नाही आहे. बोला. रक्षित, काल ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची राष्ट्रीय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. अरे बापरे, हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला. ज्या माणसाने आतापर्यंत 10 पक्षांतरे केलेली आहे, बरं का, ज्या व्यक्तीनं आतापर्यंत 10 पक्षांतर सहज करून पचवली आहे, ढेकर दिली आहे ती पचवून पक्षांतर, ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली जी घटनेत मान्य नाही आहे, 40 लोकांनी आधी 16 मग 16 ज्या प्रकारची पक्षांतरं केली, त्या विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटालाच मान्यता देऊन टाकली, म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो, अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून जे सरकार अशा तुमच्या ज्या कुठली समिती आहे काय पक्षांतर बंदी काय महान माणूस आहे का अभ्यास. डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात ओम बिर्ला असं मी सांगतो. कारण जे संविधान निर्माण झालं आहे त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते, पण राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिला आहे, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे. स्वतःलाच पक्षांतराची चाळ नाही, स्वतः 10 पक्षांतर केलेले गृहस्थ आहेत. उद्धव ठाकरेच्या मनाला एक निर्णय, म्हणजे त्यांना ही अपेक्षा होती का उद्धव ठाकरेने निकाल लिहून द्यायचा आणि राहुल नार्वेकरने वाचायचा, असा त्यांचा सूर होता. त्यांना असं वाटलं आपल्या मनाने जे वाटतं तो निकाल आला पाहिजे. पण राहुल नार्वेकरने जो निकाल दिला आहे, आमच्या अध्यक्ष मोदी जो निकाल दिला आहे, तो निकाल हा विधिमंडळाची परंपरा, आत्तापर्यंत विधिमंडळाचं कामकाज, विधिमंडळाच्या परंपरा आणि नियमात जे आहेत, सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनने जे म्हटलं आहे, आतापर्यंतचे दाखले सर्व देऊन त्यांनी निकाल दिला आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपल्या विरुद्ध गेली आहे, त्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना सर्व लोक चुकीचे दिसतात. राहुल नार्वेकर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत कर्तव्यनिष्ठ, योग्य पद्धतीने कायदेतज्ञ असा व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांची झालेली निवड योग्यच आहे, अशा व्यक्तीचीच निवड व्हावी. कारण महाराष्ट्रामध्ये असे फार कमी लोक आहे जे या विषयामध्ये काम करू शकतात, त्यात नार्वेकर आहे.